सुस्वागतम सुस्वागतम नमस्कार विद्यार्थी बंधु भगिनींनो, मी प्राध्यापक सतीश शिर्के आज तुमच्यापुढे इयत्ता 11वी भूगोल या विषयाच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर आलेलो आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी जो नवीन अभ्यासक्रम मागील वर्षी 11वीला आणलेला आहे, तर त्या संदर्भामध्ये मी व्हिडिओ भूगोलची निर्मिती त्या ठिकाणी करत आहे। 12वीचे अनेक व्हिडिओ आपण त्या ठिकाणी प्रदर्शित केलेले आहेत, अनेक विद्यार्थ्यांना शिक्षकांना ते आवडलेले आहेत, तुमच्याही कॉलेजमधील 12वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत ते निश्चितपणे पोहोचले असणार आहेत। विद्यार्थ्यांनो, 10वीपर्यंत भूगोल हा विषय अतिशय कमी मार्काला त्या ठिकाणी असायचा, कुठंतरी 100 मार्कामध्ये त्याचं 20-25% स्थान फक्त त्या ठिकाणी असायचं। परंतु आज जेव्हा तुम्ही 11वीला आलेला आहात, त्यावेळेस 11वीला हा विषय 100 मार्काचा होत आहे झालेला आहे, आणि 11वीला मग तुम्ही कदाचित आर्ट्स फॅकल्टीत असाल, कॉमर्समध्ये असाल किंवा सायन्समध्ये असाल, भूगोलाचं महत्त्व हे 100 मार्काचं वेटेज तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे। भूगोल हा असा एक विषय आहे की त्या विषय तुम्हाला अभ्यासत असताना तुमच्या एकूणच व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी या भूगोल विषयाचा निश्चितपणे फायदा हा विद्यार्थ्यांना होत आहे। एक बहुआयामी व्यक्तिमत्व भूगोल विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं निश्चितपणे होणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला 11वी 12वीसाठी चांगले गुणसुद्धा हा विषय निश्चितपणे मिळून देणार आहे। याचबरोबर भूगोलाच्या बाबतीमध्ये जर म्हटलं तर भूगोल हा विषय तुम्हाला अनेक गोष्टींसाठी भविष्यामध्ये उपयुक्त आहे। मग कदाचित काहींना पोलीस भरती व्हायचं असेल, काहींना मिलिटरीमध्ये जायचं असेल, कुणाला बँकेची वाट धरायची असेल, कुणाला MPSC करायची असेल, UPSC करायची असेल, तर त्यामध्ये सर्वात अधिक प्रश्न जर कोणत्या विषयाचे असतील तर ते भूगोल विषयाचे असतात। आणि जेव्हा 11वी 12वीला तुम्ही भूगोल विषय अभ्यासता, त्यावेळेस निश्चितपणे या अभ्यासक्रमाचा फायदा तुम्हाला भविष्यकालीन जे काही परीक्षा द्यायच्या आहेत त्यासाठी होणार आहे। आता विद्यार्थ्यांनो, 11वीपर्यंत 10वीपर्यंत तुम्ही अनेक प्रकारचे भूगोलाचे अंग त्या ठिकाणी पाहिलेले आहेत। भूगोल एवढा व्यापक बनलेला आहे, त्याचं एवढं स्वरूप मोठं आहे की असंख्य प्रकारच्या शाखा भूगोलाच्या या तयार करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामध्ये अभ्यास केला जातो। अगदी अन्य कुठलाही विषय जरी घेतला तरी त्या विषयाचं सुरुवात ही भूगोलामधून होते। अगदी गणितीय भूगोल म्हटलं तरी आपल्या संख्याशास्त्रामध्ये गणितामध्ये भूगोलामध्ये त्याचा समावेश होतो। आरोग्य भूगोल असेल, त्याचबरोबर अलीकडच्या काळामधील आधुनिक ज्याला GPS प्रणाली वगैरे आपण म्हणतो, ही GPS प्रणालीसुद्धा भूगोलाची देणगी आहे हे आपण अभिमानाने त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे। विद्यार्थ्यांनो, मी माझ्या चॅनलवरती अनेक भूगोलाच्या संदर्भातील आणि स्पर्धा परीक्षेच्या संदर्भातील तुमच्या सामान्य ज्ञान वृद्धिंगत व्हावं यासाठी अनेक व्हिडिओ यापूर्वी टाकलेले आहेत। तुम्हाला 11वीचे सुद्धा काही व्हिडिओ मी निश्चितपणे त्या ठिकाणी तुम्हाला देणार आहे। तुम्हाला एक काम करायचं आहे की तुम्ही लाईक करायचं आहे चॅनल, त्याचबरोबर कमेंटमध्ये काय जाऊन तुमची कमेंट नोंदवायची, याशिवाय तुम्ही एक काम कराय की सबस्क्राईब करायचं। सबस्क्राईब केल्यानंतर मी नवीन व्हिडिओ टाकला की त्याचं नोटिफिकेशन निश्चितपणे तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल आणि मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। विद्यार्थ्यांनो, आज आपण प्रत्यक्षात या 11वी भूगोलाचं जे पहिलं प्रकरण आहे भू हालचाली, त्या प्रकरणाला प्रारंभ करणार आहोत आणि त्या संदर्भातील सविस्तर माहिती सुस्पष्ट विवेचन मी तुमच्या समोर देणार आहे। चला तर इयत्ता 11वी भूगोल प्रकरण पहिलं भू हालचाली, प्रकरण पहिलं आज आपण पाहणार आहोत। भू हालचाली हे प्रकरणाचं नाव आहे। या प्रकरणाच्या प्रारंभीच तुम्हाला थोडे आठवूया, हा एक प्रकार दिलेला आहे भूगोलाच्या पाठ्यपुस्तकामध्ये, जे बदलतो स्वरूप आलेलं आहे त्यामध्ये थोडे आठवूया, विचार करा, जरा डोके चालवा, सांगा पाहू, असे विविध प्रश्न प्रकार किंवा ॲक्टिव्हिटीज तुम्हाला सोडवायला दिलेल्या आहेत।
त्यापैकी थोड़े आठवूया। हे आकृती क्रमांक 1.1 चं निरीक्षण करा आणि त्या खालील प्रश्नांसंबंधी उत्तरे लिहा असं तुम्हाला दर्शवलेलं आहे। वर्गात चर्चा करा असा त्या ठिकाणी दिलेला आहे। आता तुम्ही हे सर्व प्रश्न प्रकार आकृत्या चित्र चांगल्या पद्धतीनं पाहायची आहेत। यामध्ये ही जी आकृती दिलेली आहे ही दिसते आहे चित्र आ, चित्र ई आणि चित्र ई अशा पद्धतीचे चार चित्र तुम्हाला दिलेले आहेत आणि तुम्हाला त्यावरती काही प्रश्न त्याच्या खाली विचारलेले आहेत। तर पाहूया आपण चित्र अ मधील प्रश्न। पहिला आहे की चित्र अ मधील इमारती कोसळण्याची संभाव्य कारणे काय असावीत। आता इमारत कोसळण्याची संभाव्य कारणे काय असावीत असा प्रश्न विचारला तर निश्चितपणे तुम्ही सांगू शकाल की प्रकरणाचं नाव आहे आपल्या भूहालचाली भूकंप, हे त्याचं उत्तर या ठिकाणी असणार आहे। प्रश्न क्रमांक दुसरा दिलाय चित्र आ मधील घटना कशाशी संबंधित आहे, त्याचा परिसरावर कोणता परिणाम होतो। आ चित्र हे कशाचं दिलेलं आहे हे दिसतंय आपल्याला इथं। तर आ हे चित्र जे आहे हे प्रामुख्यानं ज्वाला वगैरे दिसतायत। आता काही मुलं म्हणतील आग लागलेली आहे, परंतु इथं जमिनीमधून काहीतरी लाल बाहेर पडतंय। तुम्ही आत्तापर्यंत खालच्या वर्गांमध्ये शिकलेला आहात की चित्र आ मधील घटना ही ज्वालामुखी उद्रेकाशी संबंधित आहे। ज्या ज्वालामुखीमुळे परिसरात लाव्हा रस पसरतो आहे हे त्याचं आपल्याला उत्तर देता येईल। प्रश्न क्रमांक तिसरा आहे चित्र ई मधील जमिनीला आलेल्या बाकाचे कारण काय असावे। तर इथं जमिनीला बाक आल्यासारखा दिसतोय तुम्हाला आणि हा बाक आपण जर पाहिला तर बाक येण्याचं कारण जमिनीला वळी किंवा घडी केव्हा पडते, तर ज्या वेळेस दोन्ही बाजूनं दाब पडल्यानं अशी वळी किंवा घडी ही पडते आणि भौगोलिक भाषेमध्ये त्याला आपण वलीकरण म्हणतो। तर अशा वळ्या किंवा घड्या ह्या जशा कागदाला पडू शकतात, कपड्याला पडू शकतात, तशा भूपृष्ठाला सुद्धा पडू शकतात। चित्र क्रमांक ई मधील जमिनीच्या उंचीत फरक असण्याचे कारण काय असावे। तर दरीच्या भिंती कशामुळं तीव्र उताराच्या झाल्या असाव्यात असं विचारलेलं आहे ई चित्र। यामध्ये चित्र ई मधील जमिनीचा जो मधला भाग आहे हा खचल्यामुळं जमिनीच्या उंचीमध्ये फरक पडतो। इथं तुम्हाला अशी दरी दिसते आहे पा, आणि त्यामुळं मधला भाग खचला तर एक भाग तसाच उंच राहतो आणि त्यामुळं खचदरी निर्माण झाली, एका बाजूला भिंत निर्माण झाली आणि तीव्र उताराच्या त्या ठिकाणी झालेल्या आहेत। तर खचदरी हे त्याचं योग्य उत्तर आपणाला सांगता येईल। प्रश्न पाचवा आहे की वरील चित्रातील भू हालचालींचे वर्गीकरण मंद व शीघ्र अशा हालचालीत करा। जर तुम्ही पाहिलं तर ज्या हालचाली घडल्यानंतर दोन प्रकारच्या हालचाली घडून येतात, एक शीघ्र हालचाल, ती हालचाल झाली रे झाली की लगेच त्याचे परिणाम हे निसर्गामध्ये भूपृष्ठावरती आपणाला जाणवतात, आणि काही अशा हालचाली आहेत की त्या हालचाली घडून येत असताना कदाचित शेकडो वर्ष लागू शकतात, त्यामुळं अशा हालचालींना आपण मंद हालचाली असं म्हटलं जातं। आता यामध्ये तुम्ही पहा पहिली अ जी आहे हे भूकंप आहे, ही आपणाला शीघ्र हालचाल त्या ठिकाणी म्हणावी लागेल कारण भूकंप आज झाला आणि महिन्यांनी घरं पडली सगळी असं काही होत नाही। भूकंप होताच क्षणात घरं जमीन दोस्त होतात म्हणून त्याला शीघ्र तत्काळ हालचाल असं म्हणावं लागेल। दुसरं चित्र आ आहे ज्वालामुखी, ती सुद्धा शीघ्र हालचाल त्या ठिकाणी मांडलं जातं।
तर चित्र ई वळ्या पडणं किंवा चित्र दुसरी ई दिलेली आहे खचदरी निर्माण होणं या मंद स्वरूपाच्या हालचाली म्हणून आपणाला त्याचं वर्णन करता येईल. त्यानंतर भारतीय उपखंडाच्या मुख्य भूमीचा विचार करता वरीलपैकी कोणत्या भूहालचालीची उदाहरणं आढळत नाहीत असा प्रश्न तुम्हाला केलेला आहे. तर भारताचा विचार आपण जर केला तर भारताच्या मुख्य भूमीवरती आपणाला असंख्य प्रकारच्या भूकंपाच्या घटना घडलेल्या आहेत. आजही भारतामध्ये भूकंप अधूनमधून होतो असं म्हटलं जातं की हिमालय पर्वत जो आहे उत्तरेकडील हा अशाच प्रकारच्या भूहालचालीमुळे निर्माण झालेला असावा. दक्षिणेकडचा भाग उत्तरेकडे सरकतोय आणि उत्तरेचा सैबेरियाचा भाग दक्षिणेकडे सरकतोय आणि त्यामुळं दोन्ही बाजूनं समोरासमोर दाब आल्यामुळं काय झालेलं आहे की भारतीय भूमीमध्ये हिमालय पर्वताची निर्मिती झाली आहे. त्याचबरोबर तुम्हाला भारताचा मध्यभाग जो आहे त्या मध्यभागामध्ये मधून नर्मदा नदी वाहते आणि ही नर्मदा नदी अशाच खचदरीतून वाहत असावी किंवा वाहत आहे असं म्हटलं जातं. याशिवाय आपण महाराष्ट्राच्या ज्या भूमीवरती राहतो ती भूमीसुद्धा प्राचीन काळी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती लावा रस निर्माण झाला, ज्वालामुखीचे उद्रेक झाले, तो लावा रस त्या ठिकाणी थंड झाला असावा आणि त्यामधून काही प्रमाणावरती ही दख्खनची भूमी बनली असावी असं या प्राचीन काळातील हालचालीमधून काय केलं जातं सांगितलं जातं. आता विद्यार्थ्यांनी एक लक्षात घ्यायचं की पृथ्वीचं पृष्ठभागावरती तुम्हाला अनेक भूरूपं दिसून येतात. ही भूरूपं मग पर्वत, पठारे, मैदानी, दऱ्या असतील, कडे असतील, तर हे संपूर्ण त्याचं वर्गीकरण तुम्हाला अंतर्गत हालचालींमध्ये करता येईल. मंद हालचाली म्हणून आपण त्याला ओळखलं जातं आणि पृथ्वीचा पृष्ठभाग हा सातत्यानं बदलत जातो. त्यामध्ये ताण व दाब यासारख्या घटनांमुळं त्यामध्ये बदल घडून येतो आणि म्हणून अंतरंगातील प्रक्रियांचं निरीक्षण करता येत नाही, कारण अंतरंगाचा अभ्यास हा फार खोलवर करू शकत नाही हे तुम्ही पाहिलेलं आहे. पर्वत निर्मिती असेल, खंडांचं वितरण असेल, हे अंतर्गत हालचालीशी संदर्भात त्या ठिकाणी आढळून येतं. आता पहा की पुस्तकामध्ये तुम्हाला मी पुस्तक मुद्दा म्हणून समोर दाखवतोय, कारण या पुस्तकामध्ये असंख्य आकृत्या दिलेल्या आहेत आणि या आकृत्यांवरून तुम्हाला विविध प्रकारचा अभ्यास त्या ठिकाणी करायचा आहे. पाहत आहात तुम्ही की प्राचीन काळामध्ये अशा पद्धतीचे असंख्य भूहालचाली झालेले आहेत आणि या भूहालचालीचे सुद्धा पुरावे आपल्याला त्या ठिकाणी मिळतात. विशेषतः शीघ्र हालचाली म्हणूया आपण, पृथ्वीच्या पृष्ठभागात काही शीघ्र हालचालीही होतात आणि त्यांचे परिणाम काही सेकंदात काही तासात आपल्याला दिसून येतात आणि म्हणून त्याचेसुद्धा काही पुरावे हे आपल्याला सांगता येतील. 2004 ची जी हिंदी महासागरामध्ये सुनामी आली त्या सुनामीनंतर जावा, सुमात्रा वगैरे जी इंडोनेशियाची बेटं आहेत, सुमात्रा बेटाच्या किनाऱ्यावरची उंची काही सेंटीमीटरनं वाढली, किनाऱ्याची उंची वाढली हा सुद्धा भू हालचालीचा एक पुरावा मानला जातो. त्यानंतर हिमालयामधील शिवालिक, मध्य हिमालय आणि हिमाद्री या तीन ज्या पर्वत रांगा आहेत ह्या रांगासुद्धा अशाच पद्धतीच्या भूहालचालीचा पुरावा आहे किंवा एकूणच हिमालय पर्वत आणि वली पर्वताची निर्मिती असं म्हटलं जातं. त्यानंतर 1963 मध्ये आइसलँड जे बेट आहे या आइसलँड बेटाजवळ एक ज्वालामुखीचं बेट, ज्वालामुखीमुळे समुद्रात नवीन बेटाची निर्मिती झाल्याचं काही नाविकांनी त्या ठिकाणी पाहिलं, तर हाही एक पुरावा मानला जातो की आइसलँड बेटाजवळ प्रचंड मोठ्या प्रमाणावरती भूहालचाल झाली आणि तिथं
समुद्रातून जमिनीचा भाग वर आल्याचं आणि बेट निर्माण झाल्याचं नाविकांनी त्या ठिकाणी पाहिलं, हा सुद्धा एक पुरावा म्हणून आपणाला सांगता येईल. त्यानंतर सुनामीनंतर काही बेटे लुप्त झाल्याची निदर्शनास आलं आहे की एवढ्या प्रचंड सुनामी झाल्यानंतर जमिनीचा भाग खसला जातो. उदाहरणार्थ मेगापोड हे असंच बेट त्या ठिकाणी आहे. याशिवाय मुंबई बेटाच्या आग्नेयेला माजगाव गुदीजवळ वनांसह जमीन बुडाल्याचे पुरावे पुरातत्व खात्यामार्फत त्या ठिकाणी सांगितले जातात आणि तोही एक पुरावा आपणाला या भुवालचलीचा सांगता येईल. आजही काही प्रमाणावरती त्या ठिकाणी वृक्षांचे बुंदे हे आढळून येतात हे आपणाला सांगता येईल. तर अशा पद्धतीनं भूहालचालीचे पुरावे म्हणून या घटना आपणाला काही प्रमाणावरती सांगता येतील. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की तुम्हाला पुस्तकामध्ये अनेक वेगवेगळे घटक दिलेले आहेत आणि त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तुम्हाला इथं दिलंय माहीत आहे का तुम्हाला, तर एक माहिती व्हावी, तुमच्या बौद्धिक मध्ये ज्ञानामध्ये वाढ व्हावी म्हणून असं दिलेलं आहे की 16 जून 1819 मध्ये रोजी कच्छ येथे झालेल्या भूकंपामुळे, कच्छ कुठं आलं, जो भारताचा कच्छचं रण म्हटलं जातं, तर तिथलं भूकंपामुळं गुजरातचा भाग आहे किनारपट्टीचा बराचसा भाग खचला गेला आणि जहाजे व स्थानिक मासेमारी करणाऱ्या बोटीचं त्यामुळं बरंच नुकसान झाल्याचे पुरावे त्या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर तिथं जवळ असलेला जो सिंद्री किल्ला आहे त्याचा एक बुरजाचा काही भाग वगळता संपूर्ण किल्ला पाण्याखाली गेला. त्याच दरम्यान 1550 चौरस किलोमीटर लांबीचा भूभाग उंचावला गेला होता. त्यालाच स्थानिक लोक अल्लाह बंदरा असं म्हणतात. तर अशा पद्धतीनं भूहालचाली कधी कधी घडून येतात. तुम्हाला प्राचीन काळातलं उदाहरण मी या निमित्तानं सांगेल की कृष्णाचं जे ठिकाण होतं द्वारका आपण म्हणतो, ही द्वारका नंतर बुडाली गेली असं म्हटलं जातं. अर्थात त्याला धार्मिक श्रद्धा काही लोकांची असेल, परंतु भूगोलाचा अभ्यासक म्हणून आणि तुम्ही भूगोलाचे विद्यार्थी म्हणून ही घटना म्हणजे एक भूहालचाल आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आता हालचालीच्या प्रकारांमध्ये आपण दोन प्रकारच्या हालचाली यामध्ये पाहू शकतो. मी तुम्हाला सांगितलं की मंद हालचाल आणि शीघ्र हालचाल अशा पद्धतीच्या दोन हालचाली या घडून येतात. या मंद हालचालीमध्ये आपण जर पाहिलं तर अतिशय गुंतागुंतीची हालचाल असते. अंतर्गत बलामुळं दाबामुळं भूकवचामध्ये या हालचाली घडून येतात आणि त्यांना भूविवर्तनकी हालचाली असं म्हटलं जातं. या हालचालींच्या दिशानुसार त्यांचे ऊर्ध्वगामी म्हणजे उभ्या दिशेमध्ये आणि क्षितिज समांतर म्हणजे आडव्या दिशेमध्ये असे दोन गट केलेले आपल्याला सांगता येतील. ऊर्ध्वगामी हालचालीमध्ये आपण जर पाहिलं तर या हालचालीला खंड निर्माणकारी हालचाल असं सुद्धा म्हटलं जातं, कारण या हालचालीमुळं काही नवीन भूभाग निर्माण झाल्याची उदाहरणं आहेत. आता पृथ्वीच्या अंतर्गत हालचालीपैकी ही सुद्धा एक मंद हालचाल म्हटलं जातं आणि पृथ्वीच्या केंद्राकडून भूपृष्ठाकडे किंवा भूपृष्ठाकडून केंद्राकडे पृथ्वीच्या त्रिज्येने या हालचाली होतात. विस्तीर्ण भाग एखादा वर उचलला जातो या हालचालीमुळं किंवा एखादा भाग काय होतो खाली खसतो आणि नवीन समुद्र सपाटीपेक्षा वर उचलल्या गेल्यामुळं खंडाची निर्मिती होते. म्हणून या हालचालींना खंड निर्माण करणाऱ्या हालचाली असं म्हटलं जातं. आता अशा हालचालींमुळे विस्तीर्ण पठारांची सुद्धा काय होतं निर्मिती होते. फार उंच होत गेला त्याला टोक निर्माण झालं, तीव्र उतार निर्माण झाला तर पर्वत निर्माण झाला म्हणायचं. जर उंचवटा निर्माण झाला परंतु माथा त्याचा सपाट असेल, उंची कमी असेल, तर त्याला पठार असं म्हटलं जातं
आणि म्हणून या हालचाली मंद असल्या तरी तो किती मोठ्या प्रमाणावरती ते बल आहे किंवा दाब आहे यावरती या हालचालींचं प्रक्रिया अवघड अवलंबून असते. तथापि या हालचालींमुळे भूखंड उचलला जाणं किंवा खचणं या क्रिया घडून येतात हे आपण या निमित्तानं सांगू शकतो. आता दुसरी जी हालचाल आहे मंद ती हालचाल म्हणजे त्याला क्षितिज समांतर हालचाल असं म्हटलं जातं, त्यालाच पर्वत निर्माणकारी हालचाली असंही म्हटलं जातं. आणि या हालचाली क्षितिज समांतर दिशेत म्हणजे आडव्या दिशेत कार्य करतात आणि दाबाच्या बलाच्या दिशेनुसार या हालचालींमुळं खडकांच्या तरात स्थान किंवा दाब निर्माण होतो. या हालचालीमुळे भूपृष्ठाला कधी कधी वळ्या निर्माण होतात. आता कशा निर्माण होतात ते आपण पुढे पाहणार आहोत. या हालचालीमुळं बऱ्याचशा वेळेला पर्वत निर्माण होतो, कधी कधी खचदरी निर्माण होते, परंतु यांचा वेग जास्त असतो, त्या मानानं मर्यादित असतो. आणि या हालचालीमुळं खडकांच्या स्तरात वळ्या पडतात किंवा विभंग निर्माण होतात, परिणामी घडीचे पर्वत किंवा गटपर्वत निर्माण होतात. त्यामुळं या हालचालींना पर्वत निर्माण करणाऱ्या हालचाली असं सुद्धा म्हटलं जातं. आता त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत पुन्हा क्षितिज समांतर. ताण निर्माण करणारी बल म्हणजे जेव्हा एकमेकापासून विरुद्ध परस्पर विरुद्ध दिशेने जर कार्य करत असेल, म्हणजे तुम्ही कागद एखादा सपाट धरला आणि तो कागद दोन्ही बाजूने ओढला तर त्याला विरुद्ध दिशेनं दाब देणं म्हटलं जातं आणि मग कागद काय होणार त्यावेळेस फाटणार. तसं जमीन फाटते म्हणजे काय होतं तिथं खचदरी निर्माण होते. त्याचबरोबर या प्रक्रियेत आता इथं तुम्हाला दाखवलेलं आहे पहा की या प्रक्रियेमुळं छेद तडा जातो, जमिनीला भेग पडतो किंवा भंग किंवा तडे पडतात आणि मग त्याला आपण विभंग झालं असं म्हणतो किंवा प्रस्तरभंग होऊन भेगा पडतात असं म्हटलं जातं. त्यामुळं खचदरी किंवा गटपर्वताची निर्मिती होते. म्हणजे दोन्ही बाजूनं परस्पर ताण बाण हे परस्पर विरुद्ध दिशेने जाई की नाही आणि मग ताण पडतो, जमीन भेग पावते, त्याला भंग येतो, तडा जातो, त्याला प्रस्तरभंग म्हटलं जातं आणि जमिनीचा भाग खचला जातो तेव्हा दरी निर्माण होते. किंवा दोन्ही बाजूचा भाग खचला जातो आणि मधला भाग तसाच जर असेल तर गटपर्वताची निर्मिती त्या ठिकाणी होते. आता दुसरी हालचाल इथं दर्शवलेली आहे की परस्पर विरुद्ध दिशेनं हे अशा पद्धतीनं काय होतं हे निर्माण होतं. आणि मग मध्ये इथं तुम्हाला दुसऱ्या आकृतीमध्ये दर्शवलेलं आहे की तिथं कागद फाटलेला आहे, तशा पद्धतीनं जमीन फाटून हा भाग निर्माण होतो. आता ब आहे दाब निर्माणकारी बले. आता वरती परस्पर विरुद्ध दिशेनं होतं, त्याच्या इथं काय होतं परस्परांच्या दिशेनं जर दाब निर्माण झाला, बल निर्माण झालं तर खडकांवरती काय होतो दाब निर्माण होऊन त्या भूपृष्ठाला बाक येतो, घडी पडते, वळी पडते. आणि इथं पहा की पहिल्या आकृतीमध्ये परस्पर दिशेनं दाब वरचे बाण पाहिजे, ते बाण दर्शवतात परस्पर दिशेनं दाब. आणि मग दुसऱ्या आकृतीमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की अशा पद्धतीनं त्या कागदाला घडी पडते, तशा पद्धतीनं जमिनीला सुद्धा घडी पडते, वळ्या पडतात, बाक पडतो. आणि ती बाक अतिशय उंच असेल तर कदाचित तो पर्वतसुद्धा होऊ शकतो हे आपण या निमित्तानं सांगता येईल. आता पहा त्यानंतर दुसरी यामध्ये एक बाब आहे ती म्हणजे वलीकरण. आता वलीकरणाचा विचार आपण जर केला तर भूपृष्ठाला पडणाऱ्या वळ्यांचं स्वरूप हे अनेक घटकांवरती अवलंबून असतं आणि म्हणून खडकाचं स्वरूप कसं आहे, बलाची तीव्रता कशा पद्धतीने आहे यावरती हे वलीकरण प्रक्रिया या अवलंबून असते. मृदू खडक असेल, लवचिक खडक असेल तर काय होईल त्याच्यावरती प्रभाव जास्त पडतो आणि ऊर्जा लहरी मोठ्या प्रमाणावरती प्रवास करतात. त्याचबरोबर खडक जर काय असेल त्या ठिकाणी कठीण असेल तर पर्वत निर्माण होतात. तर जगामध्ये अशा पद्धतीनं वलीकरणाचे पर्वत कोणते
तर हिमालय आल्प्स रॉकी आणि अँडीज हे वलीकरणामुळे निर्माण झालेले पर्वत आहेत त्यांना घडीचे पर्वत असं म्हटलं जातं हे वाक्य तुम्ही काय करायचं लक्षामध्ये ठेवायचं आता कधी कधी काय होतं की दाब निर्माणकारी बलामुळे कवचाच्या दोन्ही भागातील खडक एकमेकांकडे ढकलले जातात आणि तो भाग काय होतो संकुचित होतो जाड होतो बलाचा परिणाम झालेल्या खडकाचा प्रतिसाद हा तो खडक किती कठीण आहे आणि बलाचा प्रवेग किती आहे यावरती अवलंबून असतो थोडक्यात दाब निर्माण झाल्यामुळे खडकाला वळ्या पडतात जेव्हा खडक लवचिक असतो जर भूकवचात खोलवरती जर खडक प्रचंड दाबाखाली असेल तर सहसा तुटत नाही त्यामुळे वळ्या पडतात आणि अशा पद्धतीनं वलीकरण ही सुद्धा एक संकल्पना तुम्हाला या निमित्तानं सांगता येईल आता यामध्ये तुम्हाला इथे एक जरा विचार करा असा प्रश्न दिलेला आहे ठिसूळ दाब निर्माणकारी बल कसे कार्य करेल हे या निमित्तानं तुम्हाला सांगायचे आणि त्या बाबतीत विचार करून तुम्ही उत्तर तयार करायचे आता वली जी आहे या वलीचे सुद्धा काही भाग आपणाला दिसून येतात विशेषतः भूकवचात वळ्या पडतात वळ्या पडल्यानंतर काय होतं त्या ठिकाणी वळ्यांच्या दोन्ही बाजू ज्या असतात त्या बाजूंना भुजा असं म्हटलं जातं वळी पडल्यानंतर ज्या दोन्ही बाजूंना भुजा बाजू असतात त्यांना भुजा असं म्हटलं जातं आणि अक्षीय प्रतल वळ्यांचे दोन भाग करता येतात एक अक्षीय प्रतल आणि ऊर्ध्व दिशेत कार्य करणारं क्षितिज समांतर तिरपे असू शकतात तर विशेषतः जेव्हा मध्यभाग अधिक उंचीवर असतो व त्याच्या भुजा विरुद्ध दिशेने उतरतात त्यावेळेस त्याला वलीस किंवा अपनती वली असं म्हटलं जातं या उलट जेव्हा वलीचा मध्यभाग कमी उंचीवर असतो व त्याच्या भुजा मध्यभागी एकमेकांकडे उतरतात तेव्हा त्या वलीस अभिनती वली असं म्हटलं जातं या आकृतीमध्ये तुम्हाला दिसेल ही अपनती है की नाही अपनती हे दिसतं आहे इथं आणि वर आलेला भाग आणि हे जो भाग दिसतोय भुजा शब्द तिथं दिलेला आहे पा वर आलेल्या भागाला भुजा असं म्हटलं जातं खाली गेलेल्या भागाला अभिनती असं म्हटलं जातं आणि हा वलीचा अक्ष काढलाय त्याला अक्षीय प्रतल या नावानं काय केलं जातं ओळखलं जातं तर अशा पद्धतीनं वलीचे भाग आपल्याला दर्शवता येतील आता वलीचे पर्वत जे आहेत वरती पाहिलं आपण कोणती उदाहरणं दिली आहेत तुम्हाला वलीच्या पर्वताची तर हिमालय आल्प्स ही पर्वत वली पर्वत म्हणून त्या ठिकाणी ओळखली जातात आता प्राचीन वली पर्वत म्हणजे 200 दशलक्ष वर्षापूर्वी जे पर्वत निर्माण झालेत त्यांना प्राचीन पर्वत म्हटलं जातं कोणते आहेत ते अरवली पर्वत उरल पर्वत व ॲपेलेसियन पर्वत हे आहेत आणि अरवली पर्वत जो आहे आपल्याकडील सर्वोच्च शिखर त्याचं जे आहे त्याची उंची 1722 मीटर आहे आता आर्वाचीन आणि प्राचीन प्राचीन म्हणजे फार जुना आणि आर्वाचीन म्हणजे थोडासा अलीकडच्या काळातील तर 10 ते 25 दशलक्ष वर्षापूर्वी निर्माण झालेले आहेत यामध्ये रॉकी आणि हिमालय पर्वताचं उदाहरण आपल्याला देता येईल हिमालय पर्वत ची जी सर्वोच्च उंची आहे ज्याची उंची 8848 मीटर आहे सर्वाधिक उंचीच्या शिखराची कोणता आहे ते माउंट एव्हरेस्ट कुठं आहे ते हिमालय पर्वतामध्ये कोणत्या देशात येतं ते माउंट एव्हरेस्ट 848 मीटर असणारं उंचीचं तर नेपाळमध्ये लक्षात ठेवायचं हिमालय पर्वतातील सर्वाधिक उंचीचं माउंट एव्हरेस्ट या शिखराची उंची 8848 मीटर आहे आणि ते जगातील सर्वात उंचीचं शिखर आहे असं आपल्याला म्हणता येईल आता इथं दिलंय तुम्हाला जरा विचार करा आता पर्वत हे पर्वत राहत नाहीत या इंग्रजी वाक्प्रचाराचा अर्थ काय याचा कोणत्या प्रक्रियेशी संबंध आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे पर्वत हे पर्वत राहत नाही तर इंग्रजी वाक्प्रचाराचा अर्थ असा
कोणत्या प्रक्रियेशी संबंध आहे हे आपल्याला सांगता येईल। तर यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की भूपृष्ठ हे स्थिर नसतं, कायमस्वरूपी ते तसंच राहील, चिरस्थायी राहील असं सांगता येत नाही, कारण वलीकरणामुळं किंवा प्रस्तरभंगामुळं पर्वत निर्माण झाले असले तरी पर्वतातील खडकांच्या थरांवरती ताण किंवा दाब होतच राहतो आणि त्यामुळं पर्वत हे पर्वत राहत नाहीत, पर्वताची सुद्धा झीज होते, झीज वर्षानुवर्ष शेकडो वर्ष होत गेल्यानंतर पर्वताची झीज होऊन ऊन वारा पाऊस यानं झीज होऊन काय होतं, पर्वताची उंची घटते, उतार कमी होतो आणि कदाचित पर्वताचं एखाद्या पठारामध्ये सुद्धा रूपांतर होऊ शकतो। म्हणून पर्वत पर्वत राहत नाहीत हा या प्रक्रियेशी संबंध आहे। विदारण, झीज, कधी कधी खनन, वहन, ताण किंवा दाब पडून सुद्धा पर्वत हा पर्वत राहत नाही हे आपण यामध्ये लक्षात घ्यायचे। आता पहा यामध्ये तुम्हाला 1.5 ची आकृती दिलेली आहे आणि निरीक्षण करा असं म्हणतायत। निरीक्षण करून काय करायचंय की त्यामधील वलीमधील फरक समजून घ्या, त्यासाठी खालील वर्णन काळजीपूर्वक वाचा। हे वर्णन ज्या वलींना लागू पडते त्यानुसार आकृतीच्या खाली दिलेल्या जागेत त्या वलीचं नाव लिहा असं त्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे आणि म्हणून हाही भाग त्यामध्ये महत्त्वाचा आहे। आता वलीकरणापूर्वीचं पृष्ठभाग दिलंय, वलीकरणानंतरचा पृष्ठभाग दिलेला आहे, त्याला आपण वळ्या पडणं, घड्या पडणं असं त्या ठिकाणी म्हटलं जातं। आणि यामध्ये विभंग कसे निर्माण होतात हा भाग आपल्याला त्या ठिकाणी सांगता येत आहे। तर हा वलीचा प्रकार तुम्हाला या ठिकाणी दर्शवायचा, म्हणजे अवनती अपनती वळ्यावरती आकृती दिलेली आहे, त्यानुसार आपण हे पाहू शकतो। इकडं तुम्हाला सममित वल्या, त्यानंतर असममित वल्या, उलथलेली वली, वाढवी वली, वली म्हणजे वळी, समनतिक वळी अशा पद्धतीचं दिलेलं आहे आणि त्या तुम्ही त्या आकृतीमध्ये लिहायचं आहे। आता विभंग किंवा प्रस्तरभंग हा मुद्दा आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तूर्तास आपण इथेच थांबूया। माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना व्हिडिओ शेअर करा आणि शेजारील घंटीचं बटनसुद्धा दाबा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला प्राप्त होत राहतील। धन्यवाद।